गेल्या 3 वर्षापासून आपल्या भागामध्ये ज्या व्हरायटीची विक्रमी लागवड होत आहे आणि यावर्षी पण जर बघितलं ग्राफ्टिंगचा जो रेशू आहे त्याच्यामध्ये नंबर वनला ज्या व्हरायटीचं ग्राफ्टिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे अशा सोनी येथील अजितजी नरोटे यांनी शोधलेल्या SSN या व्हरायटी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या या FB लाईव्ह वेबिनारसाठी जे वक्ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत ते 20 वर्षापासून वडनेर भैरव जे की इलॉंगेटेड व्हरायटीचा आपल्याकडे बालेकिल्ला म्हणवलं जातं, इलॉंगेटेड व्हरायटीचे आगार म्हटलं जातं अशा गावातील श्री सुनील माधवराव शिंदे ज्यांनी यावर्षी एक ते दाभोळकर प्रयोग परिवाराचे सदस्य आहेत आणि दाभोळकर प्रयोग परिवार म्हटलं की प्रयोग आलेच आणि आपण पूर्वी इलॉंगेटेड व्हरायटीला मेनटेन करायचो आणि अतिशय चांगलं द्राक्ष उत्पादन घ्यायचो तर हा अभिनव प्रयोग यावर्षी त्यांनी आपल्या द्राक्षबागेत केलेला आहे मेनटेन ठेवण्याचा SSN ह्या व्हरायटीला आणि काडी देऊन आता हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे की मेनटेनला त्यांचा कशा प्रकारे माल लागतो. तर गेल्या 2 वर्षात त्यांनी अतिशय दर्जेदार उत्पादन आपल्या बागेमध्ये घेतलेलं आहे. तर मी आत्ता SSN या संदर्भामध्ये सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो सुनील माधवराव शिंदे वडनेर भैरव यांना. धन्यवाद मला इथं आमंत्रित केल्याबद्दल. मनोज सरांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो. तसं बघितलं तर द्राक्ष शेती 20 वर्षापासून मी स्वतः बघतो. त्याच्या अगोदर कुटुंबाचं नियोजन असायचं आणि द्राक्ष शेतीमध्ये आमच्या थॉम्सन आणि सोनाका या व्हरायट्या होत्या. त्याच्यानंतर थॉम्सन आम्ही कमी करून SSN व्हरायटीकडे वळलो. तसं बघितलं तर वडनेरचं जे मार्केट आहे हे लांबीसाठी प्रामुख्याने चांगलं ओळखलं जातं. त्याच्यामुळे द्राक्ष शेतीमध्ये काही बदल व्हावे आणि कमी खर्च करून चांगले उत्पादन मिळावे या हेतूने आम्ही SSN वळलो. SSN जे प्रयोग आहे किंवा SSN जो अभ्यास आहे तो बघण्यासाठी आम्ही सोनी सांगली या भागामध्ये गेलो आणि SSN जे फॉलोअप घेतले. तसं जर बघितलं तर बारकावे पाहिले तर संदीप कावळेंचे चांगलेच आहे बारकावे त्याबद्दल आणि कावळे ग्रुपचा मला खूप मार्गदर्शन पण भेटले त्या हिशोबाने SSN वराठी ओळखण्यासाठी. आणि साधारण 2017 प्लॅन्टेशन केलं आणि ते करून साधारण आमचे 2 एकर क्षेत्र SSN वराठीसाठी केलेलं आहे. SSN वराठी जर बघितली तर अजित नरोट्यांचं खरं मार्गदर्शन घडेल पण मी जे काही बोलणार आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे त्याच्यामध्ये SSN वराठी किती सक्सेसफुल होऊ शकते आणि मी ते 3 वर्षापासून पूर्ण अभ्यास करून त्या वराठीकडे बघतो तर मी त्या संदर्भात फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये वातावरण कसं शूट होऊ शकतं याबद्दल मी त्या वराठीबद्दल बोलू शकतो. यावर्षी 3रे फळ आम्हाला त्या SSN वराठीमध्ये मिळणार आहे. SSN वराठी सोनाकापेक्षा ती थोडी नाजूक वराठी सेन्सिटिव्ह वराठी आहे. SSN वराठीचं जर प्रामुख्याने जर बघितलं तर देठाची मजबूती जास्त असल्यामुळे ती टिकवून क्षमता चांगली आहे. त्यामुळे लांबच्या ज्या मंडी एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा बांगलादेशासाठी व्यापाऱ्यांचं तिथं मागणी अति असल्यामुळं इतर वराठ्यापेक्षा SSN वराठीचं दर्जेदार काम होऊ शकतं. दुसरी गोष्ट जर प्रामुख्याने बघितली तर सोनाका की म्हणजे लॉंगेटेड वराठीच्या हिशोबाने तर सोनाका माणिक चमन या वराठीपेक्षा SSN वराठीची चव आणि गोडी ही SSN वराठीला चांगली आहे. गर्भधारणा ही जर बघितली तर गर्भधारणा प्रुनिंग ही चांगली असल्यामुळे तिला जास्त संजीवकांचा वापर केलाच पाहिजे असं काही मला जाणवलं नाही 3 वर्षात. आणि जास्त प्रयोग करून
या वराठीची जाडी किंवा लांबी करण्याचा गरज नाही, ही वराठी स्वतःहून तिची गुणवत्ता दाखवते, त्यामुळे जास्त खर्च करण्याची पण गरज नाही. साईजी सोनाका आणि इतर माणिकचमन वराठीपेक्षा जास्त असल्याने आणि लांबी जास्त असल्याने त्या वराठीमध्ये आकर्षक कलर, आकर्षक गोडी आणि आकर्षक आकार हा आपल्याला पाहायला भेटतो. आमचं जे प्लांटेशन आहे, 8.5x5 आम्ही मंडप पद्धतीने केलेलं आहे. जमीन ही लाईट स्वरूपात असल्याने, चुनखड शेरवट असल्याने ती त्या एसेशन वराठीसाठी निवडलेली. पाणी नियोजन हे मी खड्डा घेऊन आणि पाणी नियोजन करतो, त्यात वापसावा बघून पाणी दिले जातं. पाण्याचं जे नियोजन आहे, एक खड्डा घेऊन आणि पाणी नियोजन वापसा पद्धतीने पाणी दिले जातं, त्यामुळे मला त्याचे अनुभव पण चांगले मिळाले आणि वराठीची जी गुणवत्ता आहे ती पण चांगली मिळाली. खत नियोजन हे पानदेठ परीक्षण करून त्यानुसार करतो. जे कमतरता असेल त्या पद्धतीने मी ते नियोजन करतो आणि त्या हिशोबाने ज्या झाडामध्ये कमतरता आहे, आमची जी क्षेत्र जे चुनखड असल्यामुळे फेरस डिफिशियन्सी जास्त दिसत असल्यामुळे त्या पानदेठ परीक्षणाचा पण मला चांगला फायदा मिळाला. प्रामुख्याने स्फुरद, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि पोटॅशकडे या वराठीसाठी लक्ष दिलं पाहिजे. पिट्युअल पद्धतीनं त्या गरजा भागून आपण त्या वराठीचं नियोजन केलं पाहिजे. गर्भधारणेसाठी कॅल्शियम झिंकचे स्प्रे करून आणि काय न्यूट्रिशन मॅनेजमेंट बसून आपण गर्भधारणा ही करू शकतो. आणि मायक्रोटन मॅग्नेशियम 0.534 हे पण स्प्रे घेऊन आपण गर्भधारणेचं व्यवस्थित व्यवस्थापन करू शकतो. संजीवक जर म्हटलं तर आम्ही 2 ते 3 वर्ष सलग या 3र्या वर्षी त्या बागेतून प्लांटेशनसाठी काढी दिलेली असल्यामुळे त्या बागेमध्ये थोडं स्टोरेजचं कमतरता भासल्यासारखे वाटतं, त्यामुळे आम्ही युरेशील आणि 6B दोन स्प्रे घेतलेले. मी जे काही नियोजन करतो आहे ते मी माझ्या बागेमध्ये केलेले आणि तेच पण मी तुम्हाला शेअर करत आहे. काळी देत असल्यामुळे थोडे जास्त लक्ष द्यावं लागतं आहे. आणि गेल्या वर्षी मी जे सबकेन केलेली होती त्या तुलनेत काही झाडं मेनकेन पण ठेवले होते, त्या तुलनेत त्याचे जे बंच होते ते चांगले वाटले आणि काळी वाढण्याचं प्रमाण पण चांगलं वाटलं. त्या हिशोबाने या वर्षी पूर्ण 100% मेनकेन ठेवलेली आणि त्या तुलनेत मग जर बघितलं तर आपण ह्या वर्षी मेनकेनचा माल कसा असतो आणि तो किती टिकवून क्षमता होईल याचा प्रयोग आपण यावर्षी बघणार आहोत. सबकेन आणि मेनकेनबद्दल बघितलं तर यावर्षी आपण त्या तुलनात्मक घडामोडी आपण बघू. द्राक्ष उत्पादक मित्र हो, गोडी छाटणीनंतर SSN ह्या व्हरायटीबद्दल द्राक्ष उत्पादकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि तुमचे जे प्रश्न आहेत तर ते मी आजचे जे वक्ते आहेत आपले त्यांना तुमचे प्रश्न विचारतो आणि त्याचं ते त्यांच्या प्रॅक्टिकल भाषेमध्ये त्यांनी जे काम केलं आहे तर ते उत्तर देतील. तर आपण सुरुवात करूया ह्या प्रश्न उत्तरासाठी. सुनील भाऊ, गोडी छाटणीची सुरुवात करण्या अगोदर सुरुवात होते इथ्रेलपासनं. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही पानांचं नियोजन अतिशय चांगलं केलेलं असतं आणि पानं एकदम चांगली असतात कारण तुम्हाला काळी 2 वर्षापासून तुम्ही देत आहेत, तर पानं एकदम चांगली असेल असं मला वाटतं. तर तुम्ही ह्या फुटण्यासाठी, एकसारखी फूट होण्यासाठी आणि चांगली पुढचं सगळं व्यवस्थित कामकाज एकसारखं येण्यासाठी इथ्रेलचा वापर केला जातो, तर आपण इथ्रेलचा वापर करतात का आणि तो कशा पद्धतीने करतात, करत जर असाल तर?
किती एकरी पाणी वापरतात आणि त्याचं प्रमाण काय असतं आणि इथ्रेल सोबत काही घेतात का? इथ्रेल एकसारखी पूट येण्यासाठी मी वापरतो, पण काही गेल्या वर्षापासून माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आणि माझ्या जमिनीचा आणि माझ्या स्थानिक वातावरणाचा अनुभव घेऊन मागील काही सोनाका वराटीमध्ये अडचणी आल्या, त्या पाहून मी काही प्रयोग पुढे व्यवस्थितपणे सुधारवले. त्याच्यासाठी मी इथ्रेलचा वापर करतो, 10 ते 15 दिवस अगोदर इथ्रेल वापरतो. पण ते इथ्रेल पण 1 मिली प्रमाण घेऊन आणि कमीत कमी 400 लिटर पाणी हे एकरीप्रमाणे देतो. त्यामुळे काय होतं की पानगळवण होत नाही हे नक्कीच आहे, पण पानगळ होऊ नये व्हावं म्हणून मी इथ्रेल देत नाही. त्या हिशोबाने 1 मिली इथ्रेल दिल्यानंतर फूट ही काळूकिळू फुटते आणि गळ थोडा स्ट्रॉंग दिसतो, पण जी पुढच्या अडचणी त्या आपल्याला थांबवता येतील गळकुजीसाठी. अच्छा, म्हणजे जो द्राक्ष उत्पादकांमध्ये हे किंवा 2.5 ते 3 मिलीने एकरी 600 लिटर पाणी मारायचं वगैरे, तसं तुम्ही काही करत नाही, इथ्रेलचा डोस अतिशय कमी घेतात. हो, तुम्हाला पुढे जाऊन जर जास्त याच्यात कॉन्सन्ट्रेशनने आपण इथ्रेल वापरलं तर त्याचा गळकुजीला काही त्रास होतो किंवा काय, असे काही तुम्ही मागे अनुभव घेतले का? कारण इलॉंगेटेडमध्ये गळकूज ही प्रामुख्याने मोठी समस्या आहे आणि त्यावेळेस बरंच लोकांच्या याच्यातून आलं की बाबा इथ्रेल आणि गळकुजीचा काही संबंध आहे, त्यामुळे तुम्ही असे काही अनुभव घेतले का, त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे इथ्रेलचा डोस कमी घ्यायला लागली? हो, माझे वैयक्तिक अनुभव असे आहे की इथ्रेलमुळे गळकुजीकडे प्लॉट जातो हे 100% मी स्वतः अनुभवलेले असल्यामुळे 1 मिली इथ्रेल घेऊन मी गळकुजीकडे जाण्यासाठी वाचवलेले प्लॉट मी पण स्वतः अनुभव घेऊनच ते प्रॉपर आज सांगत आहे. म्हणजे 1 ते 400 ml इथ्रेल जातं फक्त तुमचं? हो. पानगळ होते का त्याने? पानगळ जर प्रॉपर डोस 15 दिवस अगोदर जर व्यवस्थित गेला, pH मेंटेन करून केला, 5 pH करतो, पोटॅशियम बाय कार्बोनेट घेऊन 5 pH द्रावणाचं करून घेतो, त्या हिशोबाने पानगळ जर 15 दिवस अगोदर गेला तर पानगळ होते, पण एवढ्या प्रमाणात जे पाहिजे त्या प्रमाणात पानगळ होत नाही. पण जर आपण पुढचे जर खर्च वाचवला तर पानगळ आपण हाताने पण थोड्या प्रमाणात करू शकतो. आता SSN मध्ये आपल्याकडे 2 वर्षापासून मॅक्झिमम शेतकरी सपकेनच करतात, पण यावर्षी तुम्ही मेनकेनचा निर्णय घेतलेला आहे, तर आता ही मेनकेनची छाटणी तुम्ही किती डोळ्यावर करणार आणि पेस्टिंग त्याला कसं करणार? मेनकेनची काळी छाटताना 8 ते 9 या डोळ्यावरती छाटणी होईल आणि 4 ते 5 डोळ आपण पेस्टिंग करणार आहे. 8 ते 9 डोळ्यांवर छाटणी करणार? हो. बरंच पुढे जाऊन छाटणी करताय तुम्ही. आणि पेस्ट किती डोळ्यांना करणार? 4 ते 5 डोळ्यांना. आणि त्याचं हायड्रोजन सायनामाईडचं कॉन्सन्ट्रेशन कसं असणार? हायड्रोजन सायनामाईडचं जे प्रमाण आहे हे आपण मी गेल्या काही दिवसापासून अनुभवतो, काही वर्षापासून त्याचे प्रयोग पण केले. साधारण 18 लिटर पाणी आणि 1 लिटर हायड्रोजन सायनामाईड त्याचे जर प्रयोग बघितले तर 28 लिटर पाणी आणि किंवा 25 लिटर पाणी प्लस 1 लिटर सायनामाईड याचे प्रयोग चांगले सक्सेस झाले आणि एकसारखे फूट फुटण्यासाठी पण मदत चांगली झाली. म्हणजे हायड्रोजन सायनामाईडचं जर कमी म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापर केला, म्हणजे कमी पाणी केलं 18 लिटर, तर त्याचा त्रास होतो, आणि जर त्याचं 1 लिटरमध्ये 28 लिटर एवढं पाणी तुम्ही करतायत आत्ता, म्हणजे ते फायदेशीर आहे. त्याने काय होतं की कवळी जी काळी आहे ती जास्त द्रावण कडक केल्यामुळे ती लवकर फुटते आणि जाड काळीत फुटण्यास थोडी वेळ लागतो, त्याच्यामुळे सारखं प्रमाण फुटण्याचं नाही राहत. जर द्रावण हे आपण 25 लिटर किंवा 28 लिटर करून व्यवस्थित जर पेस्टिंग केली तर सार फुटण्याचे प्रमाण हे सारखं दिसले आहे. आणि इथ्रेल न मारता आणि एवढ्या हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये पण स्प्राउटिंग एकसारखं होतं का तुमचं? होतं, अडचण तर आलेली नाही माझ्या बघण्यात. बोर्डोचा वापर करतात छाटणीनंतर? एक बोर्ड मारतो, तो पण 1 किलो मुरचूर आणि 1 किलो चुना या आणि सल्फर घेऊन आपण चौथ्या दिवशी छाटणी केल्यानंतर, चौथ्या दिवशी दोन्ही छाटण्यानंतर चौथ्या दिवशी आपण बोर्ड स्प्रे करतो. खोड ओलांडे धुण्याची काही प्रॅक्टिस आहे? खोड ओलांडे धुण्याची जर प्रॅक्टिस म्हणाल तर मी 2 वर्षापासून अनेक प्रयोग केले, त्याच्यासाठी मी जे प्रयोग केले ते जर ऑगस्ट महिन्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 15 तारखेच्या दरम्यान
मॅट्रायझम ब्युरेवरटी याचे जर स्प्रे आज गच्च करून किंवा खोड वलांडे जर धुतले तर मिलीबग खोडकिडा आणि आळी याचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण झालेलं आहे आणि ते पण डोळ्याने बघितलं. त्याचे प्रयोग सलग मी 3 वर्षापासून करतो. माझ्या बागेमध्ये सर्वसाधारण 100% त्याचे चांगले रिझल्ट पण भेटलेले आहे. अरे वा, हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे कारण खरड छाटणीनंतर मोठ्या प्रमाणावरती केमिकलचा वापर म्हणजे खोड ओलांडे धुण्यासाठी लोक बऱ्याचशा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. आणि पण तुम्ही हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की त्यावेळेस तुम्ही खोड ओलांडे धुण्यासाठी ह्या बायोलॉजिकल औषधांचा उपयोग करतात आणि याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहेत का? म्हणजे केमिकलचा जे शेतकरी मोठ्या प्रमाणावरती वापर करतात आणि तुम्ही बायोलॉजिकलवर लोकांचा तसा थोडा कमी विश्वास असतो, पण तुम्ही म्हणताय तुम्ही किती 3 वर्ष आले ना? हो, 3 वर्षापासून प्रयोग करतो. म्हणजे तुम्हाला एकदम त्याच्यासाठी मिलीबगसाठी चांगले रिझल्ट भेटले. पण त्याचं पण वातावरणानुसार थोडं पद्धत आहे आणि त्या वातावरणात जर व्यवस्थित त्याचे जर स्प्रे गेले तर 100% रिझल्ट चांगलेच भेटतात. मग त्यावेळेस तुम्ही खोड ओलांडे धुतल्यानंतर ह्या छाटणीनंतर खोड ओलांडे मिलीबग साठी धुवत नाही धुवत? अच्छा, गरजच पडत नाही त्या हिशोबाने. त्यानंतर ज्यावेळेस डोळा फुगून कापसाळलेली स्टेज येते तर मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये नाशिक विभाग असेल सगळीकडेच टिल्ट वापरण्याची प्रथा आहे किंवा टिल्टचा वापर होतो गड जिरू नये वगैरे याच्यासाठी, तर तुम्ही टिल्टचा वापर करतात? सोनाका वराठीसाठी जर बघितलं आणि थॉम्सन वराठी पहिली होती त्या हिशोबाने मी टिल्टचा वापर करायचो, पण एसएसएन वराठीसाठी टिल्टचा वापर मी केला नाही. तशी गरज पण पडली नाही आणि करून त्याचे किती परिणाम दिसतात हे पण बघण्याची काही गरज वाटली नाही. अच्छा, म्हणजे गड जिरू नये म्हणून तुम्ही काय काय करतात, उपाययोजना करण्याची तुम्हाला गरज भासते का? आणि जर ज्यावेळेस गड कुमकुवत असेल अशा वेळेस तुम्ही काही गड जिरू नये म्हणून स्प्रे करतात का? स्प्रे करतो, तसं फेरस मॅग्नेशियम आणि फेरस झिंकचे स्प्रे जर आपण पोंग्यातून जो गड निघतो आणि तो टोकदार गड दिसतो किंवा न दिसण्याच्या स्टेजला पत्ती दिसते आणि घट दिसत नाही त्या स्टेजला जर फेरस आणि झिंकचे स्प्रे जर व्यवस्थित दोन जर दिले चिलेटेड फेरस आणि चिलेटेड झिंकचे प्रमाण हे 1/2 ग्रॅमनं दोन्ही पण घेऊन जर स्प्रे दोन गेले तर घड स्ट्रॉंग दिसण्यात 100% रिझल्ट चांगले मिळाले. चिलेटेड फेरस वरून वापरता तुम्ही? हो. त्याचं स्कॉर्चिंग येत नाही? नाही, 12% स्प्रे चिलेटेड. काय प्रमाणात घेता? 1/2 ग्रॅमने. 1/2 ग्रॅमने कोणत्या स्टेजला? पोंगा अवस्थेत फेरस आणि झिंक एकत्रित का? एकत्रित. आणि प्री ब्लूमचा जीए ज्यावेळेस आपण जीए ॲप्लिकेशनला सुरुवात करतो तर काही लोक त्या जिरण्याच्या अवस्थेत 5 PPM जीए वगैरे घेतात, तशा पद्धतीने तुम्ही काही घेतात का 5-10 PPM जीए? तसा जर घेतला जातो 18 ते 20 दिवसाच्या दरम्यान 5 PPMचा स्प्रे राहतो, पण वातावरण जर तसं असेल तर तो स्प्रे टाळून 21व्या दिवशी साधारण 10 PPMचा स्प्रे बुरशीनाशकासोबत घेतला जातो. आणि प्री ब्लूम डिपिंग जी कळीची डीप म्हणतो आपण, ती डीप आपण काही दिवसापासून गळकुजीची समस्या जाणवत होतीच मला आणि नुकसान पण त्यापट्टीत झालेलं होतं. त्या हिशोबाने मी जी 21व्या दिवशी जी डीप करतो आपण 21 ते 25व्या दिवसाच्या दरम्यान त्याचा जो बदल करून काही वर्षापासून मी प्रयोग केले. 28 ते 31 दिवसाच्या दरम्यान वातावरण पाहून जमिनीची स्टेज आपल्या ज्या जमिनीचे प्रकार बघून ती स्टेज येते दोडा अवस्थेची त्या दरम्यान आपण 28 ते 31 दिवसाची दरम्यान आपण सांगू शकतो. त्या दरम्यान आपण डीप करतो, त्याच्यात जीएचं प्रमाण हे 10 PPM असतं आणि मला शुएलचे रिझल्ट पण चांगले भेटले. तिथं मी 1/2 मिलीने शुएल वापरतो आणि डीप करतो, pH तिथं केला जात नाही. अच्छा, म्हणजे गळकूज होऊ नये म्हणून तुम्ही डिपिंग लेट करतात आणि त्याच्यात जे फक्त 10 PPM असतो? हो, 10 PPMचा 21व्या दिवशी 10 PPMचा स्प्रे होतो आणि 28 ते 31 दिवसाच्या दरम्यान 10 PPMने बुडवणी करतो. सुरुवातीला फक्त प्रिब्लूम जीए जो जातो तो तुमचा 20 PPM जातो दोन्ही जर केला तर? हो.
आणि गळकूच होणे म्हणून फक्त ती डिपिंग लेट घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वीपी पिऊ घेताय अर्धा मिलीने. त्यानंतर मग पुढचं जिएचं शेड्यूल कसं असतं? पुढचं जिएचं शेड्यूल आहे की फ्लावरिंगमध्ये सोनाका वराठी किंवा लांबीची वराठी म्हटली त्या हिशोबाने तिचे जे लांबीसाठी जे प्रयोग आहे ते आमच्याकडे हिशोबाने बघितले तर 50% आपण स्टेज म्हटली तर 50% बागेमध्ये जर सकाळी 8 वाजेच्या दरम्यान जर गेलं आणि जो फुलार आवाज त्याचा जो सुगंध येतो त्या स्टेजला तो 1 ते 2 दिवसाच्या दरम्यान तो सुगंध येतो बागेमध्ये. त्या दरम्यान आपण 5 किंवा 10 PPM स्प्रे करतो. पण जर वातावरण क्रिटिकल परिस्थिती असेल किंवा बागेमध्ये जर नाजूक अवस्था असेल तर 10 PPMचा होऊ शकतो. अति नाजूक परिस्थिती असेल तर 15 PPMना तिथं स्प्रे घेतला जातो. 5 ते 15 PPM नेमका किती? 5, 10 की 15? जर गळकुजीची भीती नसेल तर 5 PPMना पूर्ण 100% कॅप होल होण्यासाठी 5 PPM जे जातो. आणि जर कॅप होल व्यवस्थित होऊन गेलेले असेल किंवा वातावरण थोडं ढगाळ असेल आणि थोडी अडचणी असतील तर तिथं 10 PPMनं पण घेतलेला चांगला राहतो. आणि दुसरी गोष्ट जर गळकुजीची जास्त भीती असेल तर तिथं 15 PPMनं जे घेतलं जातं. आणि असे फ्लावरिंगमध्ये तुमचे इलॉंगेशनसाठी किती स्प्रे होतात? त्याचे 3 स्प्रे होतात, 50% आणि 70% आणि 90%. त्याच्यासाठी 10, 15 आणि 15 असे 3 स्प्रे होतात. त्याच्यामध्ये SSN वरायटीसाठी आम्ही 2 वर्षाचे जे फॉलोअप आहे ते सोनाकासाठी जे स्प्रे केले जातात बऱ्याच जणांचे प्रयोग वेगवेगळे असू शकतात ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने असतील. पण मी सोनाका सोडून SSNसाठी फक्त जे रेग्युलर स्प्रे जातो आपला 400 लिटर पाणी त्याच्यामध्ये 10 PPM 15 PPM आणि 15 PPM या पद्धतीने स्प्रे टाकतो. तशी जर बघितली तर SSN वरायटी ही खूप नाजूक आहे, सेन्सिटिव्ह आहे सोनाका मानिकच्या तुलनेत. त्याला जर जेचं प्रमाण हे जास्त गेलं तर घडाला हार्डनेसपणा जास्त येतो आणि तो हार्डनेसपणा कमी करण्यासाठी इतर पण खर्च होतो. जर गडलुसलुशीत ठेवायचं असेल तर जेचं थोडं नियोजन करावं लागेल. माझ्या जमिनीत किंवा माझ्या वातावरणातले जे प्रयोग आहे मी तुम्हाला शेअर केले पण आपण पण आपल्या वातावरणात जमिनीच्या किंवा गाळाची स्टेज बघून जेचं प्रमाण हे आपण स्वतःहून ठरवले पाहिजे. 1:400 पाणी वापरतात फ्लावरिंगच्या जीएसपीसाठी. हो, त्याचा पीएच कमी केला जातो का? पीएच जर कमी केला तर त्याचा परिणाम हा दुष्परिणाम पण होऊ शकतो. त्याच्यामुळे मी पीएच करत नाही. गाळाला हार्डनेस पाणी जास्त येतो आणि वातळ पाण्याचं प्रमाण जाणवलं त्याच्यामुळे मी जे फ्लावरिंगमधले स्प्रे त्याला पीएच मेंटेन करत नाही. 50%मध्ये 10 PPM, 70%मध्ये 15 PPM, 90%मध्ये 15 PPM आणि मग ज्यावेळेस कॅप फॉल म्हणजे 80 ते 90% कॅप फॉलला इलॉंगेशनसाठी काही लोक डिपिंग करतात किंवा स्प्रे करतात तर तो सेटिंगचा तुमचा मणी सेटिंगचा डीप असतो की ESS ने स्प्रे वगैरे असतो? नाही, डीप जर म्हणाल तर मी फक्त ती 28 ते 31 दिवसाच्या दरम्यान ती हँड डीप करतो. त्याच्यानंतर सगळे जे डिपिंग आहे या स्प्रे पद्धतीनंच होतात. ती कोणती स्टेज आहे म्हणजे सेटिंगचा जो स्प्रे किंवा सेटिंगचा जो स्प्रे किंवा डिपिंग तर करत नाही तुम्ही तर ती कोणत्या स्टेजला करतात सेटिंगचा स्प्रे? सेटिंगचा स्प्रे जर म्हणाल तर तो जिरा अवस्था असते म्हणजे पूर्ण मणी कॅप फॉल होऊन मणी दिसतो आणि जे मागचे घड असलेले म्हणजे आपण पुढच्या गाड्यांकडे साईज बघ न बघता जे मागचे घड कॅप फॉल होऊन पूर्ण जिरा अवस्थेत येतात त्यावेळेस सेटिंगचा स्प्रे होतो. त्याच्यात जीएच आणि कुठले जेस्मी संजीवक वापरत असतील त्याचं काय प्रमाण असतं, काय घेतात त्या ESS वापरतात? सेटिंग स्प्रेला ESS टाकतो. काय त्याच्यात जीए आणि जे काही घेतात त्याचं प्रमाण कसं असतं? त्याच्यात प्रमाण जीएचं प्रमाण हे 1 पद्धतीनं असतं आणि 15 ते 18 ग्रामपर्यंत जीए टाकतो आणि तिथं आपलं रिअल सोना म्हणून 1:500 ml आणि महाबोरोजिंग 500 ग्रॅम या पद्धतीनं तिथं घेतलं जातं. आणि त्यानंतरचा परत जीएचं ॲप्लिकेशन नंतरची ती डीपच होते, PGR म्हणून आपण तिथं संबोधलं जातं.
तिथे साधारण गावाची स्टेजच्या पुढे जेव्हा एकसारखेपणा येईल मण्याला, म्हणजे मागचे गड आणि पुढचे गडच्या स्टेज सारखी दिसल आपल्याला, त्यावेळेस तिथं पिजारचा स्प्रे घेतला जातो, तो पण मी लो व्हॅल्यूमनं घेतो. साधारण माझं 2 वर्षाचा अनुभव आहे, एसेस वापर होतो पहिलं, पण मी आता स्वतः वैयक्तिक मित्रा स्प्रेअर घेतल्यामुळे मी पूर्ण मित्राने स्प्रे केलेले पिजारचे, त्याच्यासाठी मी 110 लिटर पाणी एकरी देतो. त्याच्यामध्ये एकरीप्रमाणे जे 35 ग्रॅम जातो, आणि डायमोर हे एकरी 200 ml, एसेशन व्हरायटीसाठी डायमोर हे 200 ml, CPPU 400 ml, रिअल सोना 500 ml, या पद्धतीनं हे घेऊन आणि वातावरणानुसार मी त्याच्यामध्ये त्या स्प्रेमध्ये बुरशीनाशक वापरतो. इतर बागायतदारांनी त्याचा विचार जर केला तर त्याच्या एक्सपोर्टच्या हिशोबाने PHI बघून बुरशीनाशक घेतलं तरी चालेल. आणि जे आपण मागे बघितलं तर फ्लावरिंगचे जे स्टेजचे GA स्प्रे, त्या GA स्प्रेमध्ये सुद्धा मी बुरशीनाशकांचा वापर, जे बुरशीनाशक फवारणारे त्या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये GA टाकून फ्लावरिंगचे स्प्रे केलेले. कदाचित वातावरण अति क्रिटिकल असेल तर अंतरपावे बुरशीनाशक घेतो, नाहीतर मग ट्रायको आणि सोडाचा वापर GA करतो. म्हणजे फळ छाटणीनंतर पण तुम्ही याचा वापर करतात बायोलॉजिकल औषधांचा? हो, त्याचे रिझल्ट पण चांगले भेटले आणि त्या पद्धतीनं पटीत मी काम पण चांगलं बघितले. तुम्ही सेटिंग स्प्रेचं GA शेड्यूल सांगितलं, त्यानंतर आता किती गव्हाच्या साईज मध्ये ना, गव्हाच्या साईजच्या पुढे तर हे जे PGR आणि GA सांगितलं, डायमोर CPPU वगैरे, तर त्या दोन्ही स्प्रे मध्ये तुम्ही कॅल्शियमचा वापर करत नाही? कॅल्शियमचा वापर हे जर बघितलं तर GA गेल्यानंतर थोडी अडचण दिसते. जर कॅल्शियम आणि झिंक याचा जर प्लेन आपण वापर केला तर त्याचे रिझल्ट पण चांगले भेटले. म्हणजे तुम्ही ह्या स्प्रेमध्ये कॅल्शियमचा वापर, जे PGR हे असतं त्याच्यात कॅल्शियमचा वापर करत नाही? नाही करत. तसं PGR शेवटचा जो स्प्रे तिसरा, त्याच्यामध्ये कॅल्शियम घेतलेलं आहे. म्हणजे हा जो गव्हाच्या पुढच्या साईजला तुमचा एक स्प्रे असतो, त्याच्यानंतर पुढचा स्प्रे कोणत्या स्टेजला असतो? तो साधारण थिनिंग केल्यानंतर स्प्रे टाकतो. त्याची स्टेज आपण मोजमापात नाही बसत की सोना कव्हरायटी असल्यामुळे MM साईज नाही सांगता येणार, पण साधारण आपण आपल्या स्टेजनुसार हे स्प्रे आपण 60 ते 65 दिवसात लेटचे जे प्लॉट असेल ते 65 दिवसापर्यंत, अर्ली असेल तर 60 दिवसापर्यंत PGR स्प्रे संपवतो. त्या हिशोबाने आपण थिनिंग केल्यानंतर दुसरा GA स्प्रे टाकतो. साधारण तो पहिल्या स्प्रेच्या 6 किंवा 7व्या दिवशी येतो. आणि त्याच्यामध्ये GA आणि बाकीच्या संजीवकांचं प्रमाण कसं असतं? सेम जी पोझिशन मी SSN व्हरायटीसाठी गेल्या वर्षी अवलंबली, त्याचे रिझल्ट पण चांगले भेटले. 35 ग्रॅम GA, 200 ml डायमोर आणि 400 ml CPPU आणि परत त्याच्यामध्ये रिअल सोना पण 500 ml घेतलं. हे रिअल सोना काय, कुठल्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे? ते आनंद ॲग्रो कंपनीचं प्रॉडक्ट आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले भेटले. स्टुमिनल घटक आहे तो. काय फायदा आपल्याला त्याचा? फायदा असा का झाडाला स्ट्रेसपासून कमी करतो. ॲमिनो ॲसिडचं काम हे फोलिक ॲसिड ॲमिनो ॲसिडचं झाडाला स्ट्रेसपासून बाहेर काढणं. आणि क्रिटिकल परिस्थिती अशी असते की फ्लावरिंगपासून झाड हे थोडं ट्रेसमध्ये, म्हणजे ट्रेस मारण्यापेक्षा त्याला काम करायची गती मिळण्यासाठी आपण हे संजीवक वापरतो. हा तिसरा स्प्रे झाला, म्हणजे सेटिंग नंतर सेटिंगचा एक स्प्रे, त्यानंतर गव्हाच्या पुढच्या साईजमध्ये एक स्प्रे, त्यानंतर 8 दिवसांनी एक तिसरा स्प्रे, त्यानंतर परत GA ॲप्लिकेशन होतं का? होतं. एक परत 6 दिवसांनी आपला जो थिनिंग नंतरचा जो स्प्रे झाला त्याच्यानंतर शक्यतो 6 दिवसापर्यंत न जाणं, आपली जी काम करण्याची छाटणीपासूनची जे दिवस आहे त्याचे प्रमाण ठरवून आपण 60 ते 65 दिवसाच्या आत जे PGR स्प्रे आवरले पाहिजे. पुढं लांबी व्हरायटी असल्यामुळं क्रिटिकल परिस्थिती किंवा सेन्सिटिव्ह व्हरायटी म्हटलं तर ते बर्निंगकडे जातं, त्याच्यामुळे बर्निंग नाही होऊ या हिशोबाने आपण PGR पण तिथं PGR पण लक्ष दिलं पाहिजे. PGR हे जर आपण सतत टोचिंग म्हणून जर आपण 70 दिवस आले तरी आपण फवरीत असलो तर 100% बर्निंगकडे प्लॉट जाईल. त्या हिशोबाने आपण 60 दिवसाच्या आता आपण त्याचे स्प्रे करतो. साधारण 5 ते 7 दिवसाच्या दरम्यान
तिसरा जो पी जी आरचा स्प्रे घेतो. नाही नाही, मी तुम्हाला प्रश्न हा विचारला की आपण तीन स्प्रे घेतलेले आणि त्याच्यात तुम्ही म्हटले की त्यानंतर पण तुम्ही जीएचा स्प्रे घेतात. सेम पी जी आरचा जो स्प्रे गेल्या वर्षी मी जे घेतले तर तोच स्प्रे, फक्त तिथं जीए कमी केला, साधारण 20 ग्रॅम जीए, 200 ml डायमर आणि 400 ml सीपीयू आणि कॅल्शियम तिथं वापरलेले. नाही नाही, म्हणजे चौथा स्प्रे परत डायमोरचा. हो, जो तिसरा स्प्रे, तिसरा डायमोरचा स्प्रे, म्हणजे 20 ग्रॅम जीए आणि डायमोर 200. हो, आणि सीपीयू परत सीपीयू, सीपीयू 400 आणि कॅल्शियम 300 एकरी. कॅल्शियम 300 एकरी. कॅल्शियमचा कोणता स्रोत वापरता? चिलेटेड कॅल्शियम. आणि हा स्प्रे कितव्या दिवशी असतो? तिथं चिलेटेड कॅल्शियम पेक्षा मला कॅल्शियम इशनचे चांगले रिझल्ट भेटले. नाही नाही, हा जो 20 ग्रॅमचा जो स्प्रे डायमोर आणि सीपीपीयूचा, हा कितव्या दिवशी असतो? साधारण 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान. पण हा जो मागचा स्प्रे सांगितला तुम्ही तो पण 60-65 दिवसाच्या? सगळे पीजीआरचे स्प्रे मी 60-65 दिवसाच्या आत आवरायला लागलो. हा, म्हणजे सेटिंगचा स्प्रे धरून, सेटिंगचा एक स्प्रे, त्यानंतर गावाच्या पुढचा एक स्प्रे, दोन, त्यानंतर हा तीन, असे 4 स्प्रे होतात तुमचे टोटल. त्यानंतर परत जीएचा वापर नाही करत. तसं गरज पण सोनाकामधी जर बघितलं तर बर्निंगची समस्या आहेच आणि मी साधारण सोनाकाचे फॉलोअप घेतले 3 वर्षापासून. तर नंतर जीए द्यायची गरज पण नाही आणि इतर संजीवक पण द्यायची गरज नाही. आणि एसेशन व्हरायटी तर जर बारकाईने जर बघितलं तर जास्त दमण्याची गरज पण नाही. इतर संजीवक खूप वापरून आपण त्या व्हरायटीचा नाशिकमध्ये आपण समस्या वाढवू शकतो. म्हणजे एकरी डायमोर टोटल तुमचं किती जातं? एकरी डायमोर साधारण आपलं पूर्ण स्प्रे जर बघितले तर 600 ते 700 ml पर्यंत जातं. आणि सीपीपीयू? सीपीपीयू बघितलं तर 1 लिटर ते 1.5 लिटर पर्यंत आपण घेऊ शकतो. आणि जीए एकरी? जीएचं जर बघितलं तर लांबी व्हरायटी असल्यामुळं जीएचं सगळं शेड्यूल बघितलं तर थोडं प्रमाणात जास्त जातं सोनाकाच्या व्हरायटीत. पण एसेशन व्हरायटीसाठी हे कमी गेलं पाहिजे. त्या हिशोबात पूर्ण जे आपण साधारण त्याचं तुलनात्मक हिशोब नाही करू शकत, पण कमीत कमी जे घेतला पाहिजे एसेशन व्हरायटीसाठी. आणि पाणी उतरल्यानंतर पण आपल्याकडे द्राक्ष उत्पादक काही स्प्रे घेतात पी जी आरचे, म्हणजे तिकडे सांगली भागात. तर असं ऐकलंय की ती लोक याच्यासाठी, म्हणजे आर के वगैरे या व्हरायटीसाठी, पाणी उतरेपर्यंत फार कमी पी जी आर वापरतात आणि पाणी उतरल्यानंतर बरेचसे पी जी आर वापरतात. तर तुम्ही तुमचं काय मत आहे याविषयी? तुम्ही पाणी उतरल्यानंतर पी जी आर वापरतात का? तशी मला वापरायची गरज पडली नाही, पण जर व्हरायटीचं जर बघितलं तर तिची गोडी आणि जाडी ही आंगची असल्यामुळं पण पी जी आर द्यायची गरज नाही. पाणी उतरल्यानंतर तुम्ही कुठलाही संजीवकाचा वापर करत नाही? करत. आणि याला बर्निंग, म्हणजे ह्या व्हरायटीच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये सनबर्न फार मोठ्या प्रमाणात या व्हरायटीवरती येतो असं बऱ्याच द्राक्ष उत्पादकांची म्हणणं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता किंवा काय काळजी घेता सनबर्न येऊ नये म्हणून? विशेष काही गोष्टी आहेत का, काही बारकावे आहेत का ते तुम्ही करता? बारकावे जर म्हटलं तर माझा जो पिजार आहे याचा मी तुम्हाला फॉलोअप दिला. पिजार हा 60 ते 65 दिवसाच्या दरम्यान संपवला पाहिजे. दुसरा बारकावे म्हटला तर पाणी नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथं पाणी नियोजन जर बघितलं तर वापसा पगून पाणी दिलं जातं. तिसरी गोष्ट अशी की 70 ते 75 दिवसा किंवा दिवसाच्या दरम्यान ती बर्निंग दिसायला सुरुवात होते लांबी व्हरायटीमध्ये. तिथं मी माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार एक फ्लड पाणी करतो. तिथं मला त्याचे अनुभव पण चांगले भेटले. त्या फ्लड पाण्याने बर्निंगकडे प्लॉट जाण्यापासून वाचवलं गेलेलं आहे आणि त्याचे प्रयोग पण अनिल भाऊ कुशार यांचे इथं झाले आणि ते त्यांचा फॉलोअप पण त्यांनी घेतला आणि त्या पद्धतीने आपण प्रयोग केला तर तो सक्सेस झाला. आणि दुसरी गोष्ट, झाडामध्ये पिट्युअल पद्धतीनं जे अन्नद्रव्याचं भर म्हणू आपण तिथं, ती पिट्युअल पद्धतीने आपण काम केल्यामुळे कॅल्शियम मॅग्नेशियमचा झाडामध्ये स्रोत जास्त प्रमाणात असला तर बर्निंग होत नाही. तो कसा देतात तुम्ही जो कॅल्शियम मॅग्नेशियम म्हणतात, तो कॅल्शियम तुमचं कसं असतं?
कॅल्शियमचे स्प्रे सुरुवातीपासून पौंगावस्थेपासून पण 2 ते 3 जातात आणि नंतर फ्लावरिंगमध्ये झिंक आणि कॅल्शियमचे कॅल्शियमिशन्स आणि झिंक याचे स्प्रे पण घेतलेले. नंतर शेवटचे जो पिजर आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम टाकलेला आहे. आणि ड्रिपमधनं कॅल्शियमचा वापर शक्यतो आमच्याकडे चुनखडीचा त्रास असल्यामुळे मी खालून जे कॅल्शियम आहे ते देण्याचं टाळतो. अच्छा, म्हणजे बर्निंगसाठी पीजीआर कमी, लवकर आटोपणे आणि फ्लड पाणी, अशा तुम्ही बर्निंगसाठी गोष्टी सांगितल्या. आणि क्रॅकिंग येऊ नये म्हणून, क्रॅकिंगच्या पण मागच्या 1-2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या, तर त्या क्रॅकिंगसाठी विशेष काय करतात? तसं जर बघितलं तर पहिल्या वर्षी जे क्रॅकिंगचं बघितलं तर पहिल्या वर्षी जे क्रॅकिंग आमच्याकडे दिसलीच नाही. वातावरण तसं क्रिटिकल असल्यावर थोड्या प्रमाणात ही व्हरायटी सेन्सिटिव्ह आहेत आणि लांब व्हरायटीमध्ये सोनाका असो, माणिकच्या मना असो किंवा एसेशन असो याची थोडीफार विक्स असतेच. वातावरण बिघडल्यानंतर ज्या व्हरायट्या या थोड्या प्रमाणात क्रॅकिंग दाखवतात त्या तुलनेत एसेशन व्हरायटी दिसली नाही. पण गेल्या वर्षी जे पेपर लावले आम्ही साधारण 70 ते 75 दिवसामध्ये जे पीजीआरचे डोस संपल्यानंतर पेपर लावले, त्या पेपर पॅक केल्यानंतर आम्हाला असा अनुभव आला का काही बागायतदार येऊन बघत होते आणि अजित नरोटे किंवा दीपक नरोटेने प्लॉटवर व्हिजिट केल्यानंतर एक झाडाचे आम्ही पेपर काढून टाकले त्यांना बघण्यासाठी. त्या झाड प्रयोग असं झालं का त्या झाडाला आम्ही पेपरच नाही लावले. त्याच्यानंतर 10-15 दिवस अगोदरच पाणी उतरण्याच्या स्टेजला पेपर काढले गेले, ते पण बंच आम्ही फॉलोअप घेतला तर त्या बंचला पण क्रॅकिंग 100% क्रॅकिंग नव्हतीच. आणि दुसरी गोष्ट, तिथं मनीसंख्या घरामध्ये कमी, तिथं पण क्रॅकिंग दिसली नाही. त्या हिशोबाने आपण आपल्या जमिनीत आपल्या पद्धतीने पाणी नियोजन करून आणि आपण फॉलोअप घेऊन या एसेशन व्हरायटीकडे जर बारकाव्याने बघितलं तर आपणसुद्धा प्रयोग करून आपण त्या क्रॅकिंगपासून वाचू शकतो. दुसरी गोष्ट, कॅल्शियमचं पण पीटीओल आणि पानदेठ परीक्षण करून त्या पद्धतीनं कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा पण स्रोत झाडामध्ये असला पाहिजे. म्हणजे पेपरचा वापर कशासाठी केला होता? इलॉंगेटेड व्हरायटीला तसंच काही पेपरचा वापर केला जात नाही, मग तुम्ही म्हणजे ज्या लोकल व्हरायटी आपण करतो बांगलादेशसाठी तुम्ही कशासाठी त्याचा वापर केला होता? तसं सोनाकासाठी पेपर आपण लावतच नाही आणि आम्ही पण लावत नाही, पण एसेशन व्हरायटीसाठी आम्ही हा एक प्रयोग म्हणून केला होता. त्याच्यात तो प्रयोग कलर येण्यासाठी आणि एक्सपोर्टला मागणी आहेच एसेशन व्हरायटीला. एक्सपोर्ट पण व्हरायटी चांगली होते कारण ती टिकवून क्षमता चांगली असल्यामुळे, देठ मजबूत असल्यामुळे त्या व्हरायटीला मागणी आहेच इतर देशामध्ये. त्यामुळे पेपर लावून त्याचा बंचची क्वालिटी वाढवण्यासाठी आणि किपिंग क्वालिटी वाढवण्यासाठी प्रयोग केला होता. पण तसं प्रयोग जर बघितला तर पेपर लावण्याची गरज वाटत नाही मला तिथे. मागच्या वर्षी, मागच्या 2 वर्षात SSN कुठे एक्सपोर्टसाठी घेतली गेली का? आमची गेल्या वर्षी पहिल्या वर्षी जो माल निघाला आणि दुसऱ्या वर्षी ना माल निघाला तो आम्ही बांगलादेशसाठी व्यापाऱ्यांना दिलेला आहे आणि इतर पण बघितलं तर एक्सपोर्ट पण झालेलं आहे. म्हणजे एक्सपोर्टसाठी मागणी चांगली आहे. हो, मागणी आहे. प्रदीप कावळे प्रश्न विचारत आहेत की मेनकेन करताना लिओसिनचा वापर कसा केला तुम्ही? मी लिओसिनचा वापर हा जवळजवळ सोनाकामध्ये पण आणि एसेशनमध्ये पण जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून बंद केलेला आहे. लिओसिन वापरतच नाही. म्हणजे एसेशनला तुम्ही मेनकेन ठेवलेली असून पण लिओसिनचा वापर केला नाही केला? मला म्हणजे केस मेनकेन ठेवण्याचं प्रामुख्याने कारण पण असं आहे की मी सलग पहिल्या वर्षी पण आणि दुसऱ्या वर्षी पण प्लॅन्टेशनसाठी काडी दिलेली. त्या तुलनात्मक बदल करण्यासाठी जी सबकेनची काडी आहे ती भरण्याचा जी ग्रॅफ्टिंगसाठी वापरली जाते त्याच्यात थोड्या अडचणी येतात ग्रॅफ्टिंगसाठी. त्या हिशोबाने मेनकेन काडी ग्रॅफ्टिंगसाठी चांगली असते, त्या हिशोबाने मी पूर्ण प्लॉट मेनकेन ठेवलेला आहे. मग जर लिओसिन नाही वापरलं तर मग लिओसिन तत्सम काही, आता मागील वर्ष आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नाशिक विभागामध्ये कल्टर सदृश प्रॉडक्टचा वापर झाला, अशा काही प्रॉडक्टचा तुम्ही वापर केला का? कल्टर तर जर बघितलं तर माझाच स्वतःचा विरोध आहे कल्टरसाठी.
कल्टर वापरलंच नाही पाहिजे. तेच खास जर बघितलं तर मला, मी स्वतः कल्टर वापरण्याच्या हेतूने बघितलं होतं, पण मी बऱ्याच जणांचा फॉलोअप घेतला, कावळे ग्रुपचा असो किंवा हरीश मोरेंचा असो, अनुदादांचा असो, यांचा फॉलोअप घेऊन मी कल्टरच्या विरोधात उत्तर दिलं आणि कल्टरपासून दूर गेलो. अजून ह्या येणाऱ्या सीझनसाठी एस एस एनच्या संदर्भामध्ये तुम्ही काही महत्त्वपूर्ण निरीक्षण जी इतरांपेक्षा वेगळी आहेत किंवा काही असे थोडक्यात काही पॉईंट्स सांगू शकाल का की काय केलं पाहिजे एस एस एनच्या द्राक्ष उत्पादकांनी, स्पेशली काही गोष्टींची काय काळजी घेतली पाहिजे असं थोडक्यात? एस एस एन वराठी ही स्वतःहून लांबी स्वतःहून दाखवते आणि तिची साईज पण स्वतःहून बनवते, त्याच्यामुळे खूप खर्च करण्याची गरज नाही. जी आपण सोनाका माणिक चमनसाठी लांबीसाठी जे संजीवकांचा वापर करतो किंवा अनेक अन्नद्रव्ये, पण त्याच्यापेक्षा मायक्रोटन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक याचा जर व्यवस्थितपणे पांदेट परीक्षणानुसार वापर करून झाडामध्ये व्यवस्थित निरीक्षण बघून जर केला तर चांगलं राहील. आणि दुसरी गोष्ट, पारंगत पद्धतीने शेती आपण करतो आहे, पाणी नियोजन जे मला अनुभवास मिळाला त्याचा पण चांगला अनुभव एस एस एन वराठीसाठीचा होऊ शकतो. मी अनुदादांच्या आणि हरीश मोरेंचा फॉलोअप घेतो, त्या पद्धतीने पाणी नियोजन पण मला व्यवस्थितपणे वाटला, त्या पद्धतीनं माझी द्राक्षाची गुणवत्ता पण वाढली आणि खर्च पण खूप प्रमाणात कमी झाला आणि त्याचे रिझल्ट पण चांगले भेटले आणि जी द्राक्षाची गुणवत्ता ही एक्सपोर्टसाठी पण मला भेटली. मागच्या वर्षी तुम्ही माल कोणाला दिला होता? बांगलादेशसाठी व्यापाऱ्यांना दिला होता. कोणत्या व्यापाऱ्यांना दिला होता? गोपी गुडलक म्हणून जो व्यापारी त्याला दिला होता. काय रेटने दिला होता? मागच्या वर्षीचा जो माल आहे साधारण लॉकडाऊनच्या अगोदर आमचा खाली झाला होता, तो 65 रुपयांना पर क्विंटल दिला होता. 65 रुपये पर किलो? पर किलो. आणि एकरी उत्पादन किती निघलं होतं? आमचा साधारण तो 1800 प्लांटेशन आहे झाडं, 1800 झाड, त्याच्यामध्ये आमचा काडी देऊन जो राहिलेली सिलेक्टेड काडी त्याच्यावरती तो माल घेतला, साधारण 210-210 माल बसला होता. आणि त्याच्या आदल्या वर्षी? हा सर, काटे सर एक प्रश्न विचारत आहेत. ह्या एस एस एन व्हरायटी किंवा आर के व्हरायटी त्याच्यावर करपा थोडा जास्त येते पान थोडं तरी वाटलं माझ्याकडे. हो, पान थोडं पातळ आहे आणि दुसरी गोष्ट ती नाजूक वराठी वाटते मला. त्याला उपाययोजना असं का, पीटीओल पानदेत परीक्षण जर केलं आणि त्याच्यामध्ये जे फॉस्फरस, पॉटॅश आणि झिंक, कॅल्शियमची लेवल आहे या बघून जर व्यवस्थित काम केलं आणि त्याची पानाची साईज कमी आहे, पानाची जर आपण जर रफनेसपणा म्हणून तो जर व्यवस्थित केला तर तिथं करप्याला बळी पडणार नाही. मी आत्ता पण जर बघितलं तर आजही पण पाने हिरवीगार बागेमध्ये दिसतात. मग स्पेशली करप्यासाठी काही करतात का, काही बुरशीनाशक वेगळं काही हे करतात? बुरशीनाशक असे रेगुलर जे आपले माझ्याकडे जे सोनाकाचे प्लॉट आहे त्या पद्धतीनंच एस एस एन वराठीसाठी बुरशीनाशकांचा वापर होतो, पण त्याच्यात जे बघितलं तर जैविक पद्धतीनं पण चांगले रिझल्ट पण भेटले. मी बोराडाचे 2 स्प्रे दिले या वर्षी आणि त्याच्यानंतर जे पाणी पाऊस चालू झाले त्यामध्ये सोडोमोनसचा वापर करून, ट्रायकोचा वापर करून पण चांगले रिझल्ट भेटले. आणि मागच्या वर्षी तुम्ही 65 रुपयाने प्लॉट दिला आणि त्याच्या पहिल्या वर्षी त्यावेळेचा जो भाव होता तो साधारण 55 रुपये पर किलोनं दिला. आणि तो कोणाला दिला होता? तो पण गोपी गुडलकला खाली झालेला. आणि तो पहिल्या वर्षी किती माल घेतला त्यानं? तो साधारण त्या वर्षी पण काडी दिली होती, त्याच्यानंतर जो माल निघाला वालांड्याची पूर्ण खरड केली होती आणि पूर्ण वालांड्यावरती माल घातला होता, तो 105 क्विंटल माल निघाला. 1800 झाडांमध्ये? हो, 105 क्विंटल. अजून तुम्हाला काही सांगायचं आहेत का एस एस एनच्या संदर्भामध्ये, जे काही मुद्दे समजा याच्यामधून विसरलेलो असेल तर तुम्हाला काही? मला यावर्षी काडीचा जो अनुभव आहे, वन्यचं जे प्रमाण आहे, मी केलेले प्रयोग आहे ते पण मला चांगले वाटले आणि काडीचं इतर प्लॉट पण मी बघितले, काडी वन्यचं प्रमाण खूपच कमी आहे एस एस एन व्हरायटीचं.
स्वानाकाच्या तुलनेत एस एस एन व्हरायटीच्या काडी वांजण्याचं नाशिकमध्ये आज प्रमाण खूप आहे. त्या तुलनेत माझ्याकडे सेंड्यापर्यंत काडी वांजलेली. त्याच्यात प्रयोग असे केले की पाणी वापसा पद्धतीनं दिलं. दुसरी गोष्ट पी टी ओल मी खरं छाटणीच्या काळामध्ये एप्रिल छाटणीच्या काळामध्ये सुद्धा दोनदा पी टी ओल करून मी ते खत नियोजन केलं. आणि दुसरी गोष्ट मी जे अपटेकचं मी माझे स्वतःचे प्रयोग केलेले मला रिझल्ट पण 3 वर्षापासून चांगले भेटले. अपटेक हे जे पी एच बी म्हणू के एम बी म्हणू ह्याचा वापर व्यवस्थित ॲप्लिकेशन करून मला त्याची काळी वांजण्याचं प्रमाण पण चांगलं भेटलं. मालाची गुणवत्ता मिळवण्यासाठी त्याचा जैविक अपटेकचा वापर केला. ऑक्टोंबर छाटणीमध्ये वेळोवेळी त्याचं जे स्टेजेस आहे त्या स्टेजनुसार वापर केला. फुलारा अवस्था असो तिथं पी एच बी स्पुरद लेवल असली पाहिजे तिथं पी एच बीचा वापर केला. नंतर माल तयार होताना शुगरकडे जाताना किंवा पाणी मऊ पडत त्यावेळेस स्टेज म्हणतो आपण तिथं पाणी उतरण्याची स्टेज तिथं के एम बीचा वापर करून तिथं पण गोडी कलर आणि वजन टनेजकडे जाण्यासाठी मला त्याचे चांगले अनुभवायला भेटले. मागच्या सीझनला गोडी छाटणीनंतर किती वेळेस पी टी ओल केलं होतं तुम्ही? मागच्या वेळेस गोडी छाटणीनंतर आपलं इथ्रेल जे जातं साधारण इथ्रेलचं जे स्प्रे जातो त्याच्या आगल्या दिवशी पी टी ओल करून जे फ्लावरिंगपर्यंत आपलं जे अन्नद्रव्ये त्याचं नियोजन केलं. साधारण आपली फेल काढल्यानंतर पान हे पाठीमागचं गाडाच्या पाठीमागचे गर्द होतात त्या गर्द झाल्यानंतर एक पी टी ओल केलं. साधारण दोड्या अवस्थेमध्ये एक पी टी ओल करून आणि शेटिंग पूर्ण होऊन माल तयार होतो तिथं एक पी टी ओल केलं. म्हणजे 4 पी टी ओल केली तुम्ही? हो. म्हणजे पी टी ओलनुसारच तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं मॅनेजमेंट करतात? हो. जे इथ्रेलच्या अगोदर पी टी ओल केलं तुम्ही तर त्याच्यात कोणतं पान घेतलं होतं? सेंड्याकडून जे 3rd ते 4th पान पी टी ओलसाठी वापरलं होतं. आणि फेल काढल्यानंतर जे पान घेणार आहे आपण तर घराच्या पाठीमागची जे गर्द 3 पानं आहे त्या 3 पानातून एक पान घेतलं. आणि दोड्या अवस्थेत जो अवस्था म्हणून त्या स्टेजला घराच्या विरुद्ध साईडचं पान घेतलं. आणि जेव्हा साधारण पाणी उतरायची स्टेज येते तेव्हा गाड्याच्या पुढचं 3rd पान घेतलं. गाड्याच्या पुढचं 3rd पान. हे जे आत्ता बऱ्याच व्हरायटी इलॉंगेटेडमध्ये पण एस एस एन आहेत, आर के आहेत, अनुष्का आहेत, सुपर आहेत, तर याची सगळ्यांचे तुम्ही प्लॉट्स बघितले असतील ना? प्लॉट बघितले. त्या व्हरायटी आर केचं जर बघितलं तर जर थोडी रिक्स आहे पण ती व्हरायटी पण चांगली आहे. त्याच्यामुळे मी त्याचा काही जास्त फॉलोअप घेतला नाही. मी एस एस एन व्हरायटीसाठीच जास्त आकर्षला गेल्यामुळं आमचे मित्रपरिवार आहे काळू ग्रुप या ग्रुपनुसार किंवा रिलेटिव्ह मित्र आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही जे सांगली दौऱ्यामध्ये प्लॉट बघितल्या अजित नरोटे किंवा इतर पण वराठे तिथं बघितल्या त्या तुलनात्मक एस एस एन वराठीकडे आकर्षले गेलो. आणि त्या वराठी मी बघितल्यानंतर मी निर्णय तो घेतला आणि एस एस एनवरतीच फॉलोअप घेतले. त्याच्यामुळं मला इतर वराठीचा काही फॉलोअप घ्यायची गरज वाटली नाही. त्याच्यामुळे मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. तुम्ही 2 वर्षापासून काडी देत आहेत परंतु मी आत्ता 8-10 दिवसापासून जी लोकं काडी शोधत आहेत ग्राफ्टिंगसाठी तर त्यांच्या संपर्कामध्ये होतो. तर त्याच्यामधून आमचे एक मित्र आहेत हेमंत ब्रह्मेच्या जवळपास 8-10 दिवसापासून आम्ही काडी शोधतो आहे पण ते जो रेट आहेत म्हणजे ठीक आहे तिकडे त्यावेळेस सांगली विभागामधून काडी आणली गेली. अजित नरोटेंनी त्याचं संशोधन केलं तर फार जास्त रेटने काडी आपल्या नाशिक विभागामध्ये ती आली. परंतु आपल्या द्राक्ष उत्पादकांचं असं आत्ता म्हणणं आहे की बाबा ती थोड्याफार रिझनेबल याच्यामध्ये मिळायला हवी. म्हणजे आत्ता जो हे घेतली जाते साधारण 14 रुपये झाडाप्रमाणे काडी जे देणार आहेत ते पैसे घेत आहेत तर त्यांचं म्हणजे आम्ही 10 दिवसापासून काडी शोधतोय परंतु आम्हाला ते 14 रुपये झाडाच्या खाली कुणी काही ज्यांचं चांगलं काम आहे ते काडी द्यायला काही तयार नाही. ते साधारण पण आत्ता ज्यांना भरायचे त्यांना असं वाटतं की बाबा निदान 8 रुपये झाडाप्रमाणे रेट असावा. आता तुम्ही बरीचशी काडी
विकली तर तुम्हाला काय म्हणजे जी द्राक्ष उत्पादकांची इच्छा आहे की त्यांना या रास्त भावामध्ये काडी मिळावी, तर तुम्ही जो 14 रुपये वगैरे भाव हे घेताय याबद्दल काय म्हणता? तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे आणि त्या गोष्टीला पण मान्यता द्यावा असं मला वाटतं. पण जर खरं जर बघितलं तर काडी दिल्यानंतर जी झाडाची ग्रोथ आहे ही एकदम खालवली जाते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. 2 वर्षे मी काम करतो आहे. पहिल्या वर्षी पण काडी दिली, दुसऱ्या वर्षी पण काडी दिली, आज तिसऱ्या वर्षी पण काडी दिलेली. आणि ते किती दिली कशी दिली ते काही विचारू नका. ते काय सांगण्याचं व्यासपीठ नाही. ते आपण प्लॉटवरती व्हिजिट करू तेव्हा आपण त्याविषयी बोलू. पण जर बघितलं तर झाडाची ग्रोथ वाढवण्यासाठी खूप खर्च केला करावा लागतो आणि मेहनत पण करावी लागते. काडी शेंड्यापर्यंत आणण्यासाठी मला त्या गोष्टी त्या पद्धतीने करावं लागली. जर आज ग्राफ्टिंग करणारे जे मजूर म्हणू लोक म्हणू तर त्यांनी बागेत येऊन शेंड्याची काडी पण अशी त्यांच्या चाकूने किसून बघितला, जो गाभा बघितला तो शेंड्यापर्यंत व्यवस्थित वाटला त्यांना. मी केलेली मेहनत आहे आणि दुसरी गोष्ट मी पिकवलेलं पीक आहे आणि तो ते पीक मी किती भावात विकायचं हा सर्वस्वी शेतकऱ्याचा वैयक्तिक हक्क आहे. हक्क म्हणण्यापेक्षा ती त्याची वैयक्तिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपण तिथं शब्द काय देऊ शकतो सांगता नाही येणार आत्ता. पण ही पद्धत आहे का स्वतःचा माल हा कशा भावात विकायचा आणि किती दराने विकायचा हा स्वतःची जबाबदारी म्हणून मी म्हणेल की ज्याला ज्या पद्धतीनं काडी भेटते त्यानं त्या पद्धतीने घ्यावी आणि जर गुणवत्ता घ्यायची असेल तर 2 रुपये खरं असायला काही हरकत नाही. अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत SSN च्या सर्व द्राक्ष उत्पादकांना आपले वडनेर भैरवचे द्राक्ष उत्पादक ज्यांनी SSN मध्ये अतिशय चांगलं काम करून यावर्षी आपण जर खरडला बघितलं की मॅच्युरिटीच्या फार अडचणी होत्या आणि त्यांनी शेंड्यापर्यंत आपली काडी मेनकेन ठेवून मॅच्युअर्ड केली आणि काडी पण दिली. अतिशय चांगलं कामकाज ते वडनेर भैरवमध्ये SSN साठी करत आहात. अतिशय दिलखुलासपणाने त्यांनी आपल्याला आज SSN च्या त्यांच्या ज्या प्रॅक्टिसेस होत्या त्या शेअर केलेल्या आहेत. अतिशय धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादक SSN चे आणि सर्व द्राक्ष उत्पादक आपल्याला त्यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो आणि भविष्यात पण असंच मार्गदर्शन जे शेतकरी तुमच्या बागेवरती येतील किंवा इतर माध्यमातून आपण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा आपले अभिनंदन करतो. धन्यवाद.